क्रियापद काल आपण क्रियापद चालू केलं. क्रियापद म्हणजे काय तर ज्या शब्दातून क्रियेचा बोध होतो किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करतो अशा शब्दाला आपण काय म्हटलेलं आहे क्रियापद असे म्हटलेलं आहे. म्हणजे वाक्याचा वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय. किंवा चिपळूणकरांसारखे लेखक म्हणतात ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो त्याला क्रियापद असे म्हणतात. मग क्रियापदामध्ये आपण पाहता एकूण काल सहा प्रकार पाहिले होते. सर पहिला प्रकार होता सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद म्हणजे काय घेतलं आपण का तर ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. कर्त्याने केलेली क्रिया ही दुसऱ्यावर घडते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. दुसरं घेतलं होतं आपण अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद म्हणजे काय तर ज्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची गरज नसते त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. आणि त्याचं वैशिष्ट्य काय कर्त्याने केलेली क्रिया ही कर्त्यावरच घडते. त्यानंतर आपण तिसरा नियम पाहिला होता स्थिती व स्थित्यंतर दर्शक वाक्य सुद्धा अकर्मक क्रियापदाची असतात. त्यानंतर तिसरं पाहिलं होतं उभयविध. उभयविध म्हणजे जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही पद्धतीने वापरले जाते त्याला उभयविध क्रियापद असे म्हणतात. त्यानंतर चौथं क्रियापद पाहिलं होतं आपण चला बोला उभयविध झाल्यानंतर अपूर्ण विधान क्रियापद. अपूर्ण विधान किंवा विधानपूरक क्रियापद. त्यानंतर पाचवं पाहिलं होतं आपण द्विकर्म क्रियापद. त्यानंतर सहावं पाहिलं होतं आपण प्रयोजक क्रियापद. पाहता प्रयोजक क्रियापद. मग अपूर्ण विधान क्रियापद म्हणजे ज्या शब्दाशिवाय वाक्याचा अर्थ हा अपूर्ण असतो त्याला अपूर्ण विधान किंवा विधानपूरक क्रियापद म्हणतात. काल पाहिलं म्हणून यंदा पदवीधर झाला त्याच्यातला तो पदवीधर शब्द. द्विकर्म एकाच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा दोन कर्म येतात तेव्हा त्याला द्विकर्म क्रियापद असे म्हणतात. किंवा एकाच वाक्यात जेव्हा दोन कर्म असतील तेव्हा त्याला द्विकर्म क्रियापद असे म्हणतात. प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे काय तर यात वाक्याचा कर्ता स्वतः क्रिया करत नसून तो दुसऱ्याकडून जास्त क्रिया करून घेतो त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. मी कुत्र्याला पळविले आणि आपण फक्त काय केलं हाळं म्हटलं आणि ते कुत्र अर्धा किलोमीटर धावत गेलं. म्हणजे याच्यातील कर्ता स्वतः कमी क्रिया करतो आणि दुसऱ्याकडून जास्त करून घेतो त्याला प्रयोजक क्रियापद असे म्हणतात. तर आज आपण पाहणार आहोत राहिलेले सहा प्रकार. पहा सातवा क्रियापद आहे संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद आता जसं द्विकर्म क्रियापद होतं त्याच्यात दोन कर्म असत तर आता संयुक्त क्रियापदामध्ये दोन क्रियापद असणार आहेत. मग कोणकोणते तर धातू साधित शब्द अधिक सहाय्यक क्रियापद यांचं मिळून जे तयार होते त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद. पाहता एकाच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा धातू साधित शब्द आणि सहाय्यक क्रियावाचक शब्दांचा उपयोग केला जातो तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. म्हणजे एकाच वाक्यात दोन क्रियापद किती दोन क्रियापद दिसतात. मग उदाहरणार्थ मी एका बैठकीत गजानन चरित्र वाचून काढले. पाहता मी एका बैठकीत गजानन चरित्र वाचून काढले याच्यातलं वाचून आणि काढले हे संयुक्त क्रियापद आहे. याच्यातलं वाचून हा शब्द वाच या धातूपासून तयार झालेला आहे आणि मूळ धातूपासून तयार झालेला शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर आपण त्याला काय म्हटलेला आहे मूळ धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर क्रियापद आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर धातू साधित. तर मग पाहता वाचून हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. मूळ धातूपासून तयार झालेला आहे वाच आणि या वाचपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही म्हणून याला आपण म्हणू धातू साधित. काय म्हणू याला धातू साधित. आणि त्याला मदत करण्यासाठी जो दुसरा शब्द आलेला आहे तो आहे सहाय्यक क्रियापद. म्हणजे अशा प्रकारे
एकाच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी एक धातुसाधी शब्द आणि त्याला मदत करतो एक सहाय्यक शब्द, याला म्हणतात संयुक्त क्रियापद. एकाच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा एक धातुसाधी शब्द आणि दुसरा सहाय्यक शब्द उपयोगात येतो त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. आता त्याने त्याचे चालून झाले, त्याचे चालून झाले, रामचा अभ्यास करून झाला. आता हे जे शब्द आहेत, आता त्याचे चालून झाले, याच्यातलं चालून झाले हे काय आहे? संयुक्त क्रियापद. का? तर याच्यातला चालून हा शब्द चाल या शब्दापासून तयार झालेला आहे, पण चाल शब्द आहे मूळ धातू, पण मूळ धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो का? त्याचे चालून नाही. मग हा चाल धातूपासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, म्हणून तो धातुसाधित झाला. आणि या धातुसाधित या शब्दाला एक शब्द सहाय्य करतो. काय करतो? सहाय्य करतो, म्हणून याला म्हणतात सहाय्यक क्रियापद. म्हणजे हे दोघं एकत्र येऊन जे क्रियापद तयार होते, एक धातुसाधी शब्द आणि त्याला एक मदत करणारा शब्द, या दोघांचे मिळून जे तयार होते त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद. मग रामचा अभ्यास करून झाला, मग करून झाला याच्यातलं करून हा शब्द काय? धातुसाधी शब्द आहे. आणि त्यानंतर झाला हा शब्द सहाय्यक क्रियावाचक शब्द आहे. म्हणजे एका वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जेव्हा एक धातुसाधी शब्द आणि एक सहाय्यक शब्द उपयोगात पडत असतील तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. पण आता एक लक्ष घ्या, हे वाक्य असंही झालं असतं, मी एका बैठकीत गजानन चरित्र वाचले, पण जर मी वाचले म्हटलं असतं ना तर ते संयुक्त क्रियापद झालं नसतं, कारण की इथं दोन आहेत. म्हणून संयुक्त म्हणजे काय? तर अरे दोघं तिघं भोग एकत्र असले तर आपण म्हणतो संयुक्त कुटुंब आहे. कोणतं कुटुंब आहे? संयुक्त किंवा एकत्र कुटुंब. म्हणजे याच्यातही हे दोन जण एकत्र असतात, म्हणून त्याला म्हणतात संयुक्त क्रियापद. मग मी असं म्हटलं तर मी एका बैठकीत गुरुचरित्र वाचले, मग एकच क्रियापद होईल, ते संयुक्त होणार नाही. इथेही पहा, त्याचे चालून झाले तर मी म्हणणार तो चालला, मग इथेही ते संयुक्त क्रियापद होणार नाही. हा, रामचा अभ्यास करून झाला च्या जागी म्हणून म्हणू शकतो मी रामचा अभ्यास झाला किंवा रामने अभ्यास केला. करून काय झाला? केला. पण एक ध्यानात ठेवा, जेव्हा दोन शब्द येत असतील आणि एक शब्द हा मूळ धातूपासून तयार होत असेल आणि दुसरा शब्द त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मदत करत असेल, तर जो धातूपासून तयार झालेला शब्द आहे त्याला म्हणतात धातुसाधित, आणि जो मदत करतो वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी म्हणून त्याच्या अंगी क्रियापदाचा गुण आहे म्हणून त्याला म्हणतात सहाय्यक क्रियापद. परीक्षेत आलेला प्रश्न आहे की धातुसाधित अधिक सहाय्यक क्रियापदापासून कोणतं क्रियापद तयार होत असते? कोणतं तयार होते? संयुक्त क्रियापद तयार होते. पण एक ध्यानात ठेवा, ह्या क्रिया कशा असल्या पाहिजेत? एका मार्गीच्या. पाहता वाक्य आहे, त्या क्रियेतून एक सारखा निगम दिसला पाहिजे, असं दोन वेगळ्या बाजूला तोंड झालं नाही पाहिजे. पाहत लक्ष द्या, बार दोन घास जेवून घे, बाळ दोन घास जेवून घे. आणि दुसरं वाक्य आहे, बाळ दोन घास जेवून जा. आता बाळ दोन घास जेवून नाही, हा जीवन काय होणार आहे? इथं धातुसाधी शब्द आणि हा धातुसाधी शब्द आणि त्याला मदत कोण करत आहे? घे, हा सहाय्यक. म्हणजे धातुसाधित प्लस सहाय्यक बरोबर संयुक्त क्रियापद. बाळ दोन घास जेवून घे म्हणजे बाळा इकडे खाली बस आणि जेवण करून घे, हे वाक्य बरोबर झालं. पण आई कधी कधी आई काय म्हणते माहिती आहे का? बाळ दोन घास जेवून जा, साहेब जेवायला या लागेल पण त्यानंतर जावं लागेल. दोन वेगळ्या विरुद्ध दिशेच्या क्रिया दिसत आहेत. मग जेव्हा अशा दोन विरुद्ध दिशेच्या क्रिया दिसत असतील तेव्हा ते वाक्य संयुक्त क्रियापदाचं असलं तरी ते संयुक्त क्रियापदाचं मानल्या जात नाही, कारण की संयुक्त क्रियापदामध्ये दोन्ही क्रिया एका बाजूला घडलेल्या पाहिजेत. बाळ दोन घास जेवून घे, इथं बाळ येईल शांत बसेल आणि जेवण करून घेईल, म्हणजे दोन्ही एका मार्गीच्या. आणि आता एक क्रिया इकडे येणारी, एक क्रिया तिकडे हाकलणारी. काय? बाळ दोन घास जेवून जा म्हणजे जेवायला येईन चालला जा, तर हे संयुक्त क्रियापद होणार नाही. बाकी
विभाग येणार नाही. पाहता त्यानंतर याच्यात खूप वाक्यास आहे, पाहता माझे बोलून झाले, त्याचे हसून झाले, हसून झाले, पंखा चालू करून झाला, करून झाला. साहेब कसंही आपण आपली मराठी भाषा आपण त्याला तसं लांबवू शकतो. फक्त एक ध्यानात ठेवा, येताना एक शब्द हा मूळ धातूपासून तयार झालेला असावा आणि दुसरा शब्द हा त्याला मदत करणारा असावा, असिस्ट करणारा असावा. त्यानंतर आठवं क्रियापद आहे अनियमित, अनियमित किंवा त्यालाच म्हणतात गौण क्रियापद. कोणतं क्रियापद? गौण म्हणजे कमी महत्वाचं. मराठीमध्ये असे काही धातू आहेत की ज्यांना काळाचे व अर्थाचे जे ठराविक बंधन आहेत ते लागत नाहीत, अशांना म्हणतात अनियमित क्रियापद. मराठीमध्ये असे काही धातू आहेत म्हणजे मूळ धातू, मूळ क्रियादर्शी शब्द. मराठीमध्ये असे काही धातू आहेत की ज्यांना काळाचे व अर्थाचे जे ठराविक बंधन आहेत ते लागत नाहीत, अशांना म्हणतात अनियमित किंवा गौण क्रियापद. अशी व्याख्या ऐकल्यानंतर असं वाटते मराठी आताच सोडा, बरोबर आहे ना? मग आता याच्यासाठी आपण व्याख्या केलेली आहे क्रियापदाची, वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द. सगळे सगळे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. क्रिया नाही दाखव तर फक्त वाक्याचा काय करतात? अर्थ पूर्ण करतात. मग ते कोणकोणते आहेत? हा आहे, नाही, नव्हे, नलवे, असते, असते, पाही जे, हे जे शब्द आहेत ना सर, इंग्लिशमधले सगळे जे हेल्पिंग वर्ड्स आहेत ना ते येणार आहे हे अनियमित किंवा गौण क्रियापद. आहे, नाही, नवे, नलगे, असते, पाहिजे, असे जे शब्द आहेत यांना काळाचे व अर्थाचे काही ठराविक बंधन लागत नाही, ते त्या काळाच्या दूर आहेत. आता तो अभ्यास करत आहे, होता, हे जे आहेत ना, हे असे जे शब्द आहेत त्याला इंग्लिशमध्ये आपण हेल्पिंग वर्ड्स म्हणतो. यांना हे काय करतात? आता आपण क्रियापदाची व्याख्या करू पुन्हा. वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद. सर हे सगळे सगळे वाक्याचा फक्त अर्थ पूर्ण करण्यासाठी लागतात, क्रिया कमी दाखवतात. मग यांना म्हणायचं अनियमित किंवा गौण क्रियापद. काय? राम हुशार आहे, झालं. हा काय होणार आहे? कोणता? अनियमित किंवा गौण. त्यानंतर राम हुशार नाही, नाही एक ध्यानात ठेवा ना, आहे या शब्दात क्रिया दिसत नाही, नाही या शब्दात काही क्रिया दिसत नाही. त्यानंतर काय? नलगे मुक्ती आणि धनसंपदा, याच्यातला नलगे हा काय येणार आहे? अनियमित किंवा गौण क्रियापद. मग हे शब्द अक्षरशः पाठ ठेवायचे. आहे, नाही, नवे, नलगे, असते, पाहिजे, असे शब्द आले की त्याला समजायचं अनियमित किंवा गौण क्रियापद. इंग्लिशमध्ये साध्या शब्दात हेल्पिंग वर्ड्स जेवढी आहे. मग त्यानंतर आहे नव क्रियापद, पाहता त्याला म्हणतात शक्य क्रियापद. शक्य क्रियापद, कर्त्याच्या अंगी एखादी क्रिया करण्याचं शक्ती किंवा सामर्थ्य जे क्रियापद दाखवते त्याला शक्य क्रियापद असे म्हणतात. काय? मला पेन उचलते, मला पेन उचलते म्हणजे पेन उचलण्याचं सामर्थ्य माझ्या अंगामध्ये आहे. काय? मला पर्वत उचलतो, काय उचलतो? पर्वत उचलतो म्हणजे पर्वत उचलण्याचं सामर्थ्य माझ्या अंगी आहे. मला कडू औषध पचविते, आता कडू औषध पचवणे काही सोपं नाही हो, म्हणजे हे क्रियापद कर्त्याच्या अंगची शक्ती किंवा सामर्थ्य व्यक्त करते, त्याला म्हणतात शक्य क्रियापद. दादाला आता थोडे चालवते, काल त्याला ताप होती आता थोडं चालवते, बरोबर आहे ना? म्हणजे कर्त्याच्या अंगचे इथं शक्ती सामर्थ्य क्षमता दिसते. काय दिसते? शक्ती सामर्थ्य किंवा क्षमता याच्यात व्यक्त होते. पण जाऊ दे ऋषी, जेवढे तुर्या मारायच्या ना तेवढे याच्यात मारायचे, बरोबर आहे ना? काय मोठे काय? मी पर्वत उचलू शकतो, काहीच नाही, तू एकटं पुला तू उचल, पण तो काय? मी पर्वत उचलू शकतो, मारे का तुर्या, ह्या सगळ्या कशा देणार आहे? शक्य. फक्त क्षमता दाखवायची आहे का नाही हा वेगळा विषय, फक्त क्षमता दाखवल्या जाते याच्यात. त्यानंतर साहेब दाव क्रियापद देते भाव कर्तुक, कर्तुक किंवा त्याला म्हणतात भाव कर्तुक. आता अकर्तुक किंवा भाव कर्तुक क्रियापद म्हणजे काय? अकर्तुक म्हणजे याच्यात कर्ता नसतो, पण भाव कर्तुक म्हणजे क्रियापदाचा भावच कर्त्याचं काम करते. ज्या वाक्यामध्ये क्रियापदाचा भावच हा कर्त्याचं काम करते म्हणजेच त्या वाक्यात कर्ता नसतो, अशाला अकर्तुक किंवा भाव कर्तुक क्रियापद असे म्हणतात. ज्या वाक्यातील क्रियापदच कर्त्याचं काम करते त्याला अकर्तुक
क्रियापद किंवा भाव कर्तृक क्रियापद असे म्हणतात. पाहता आज सारखे गळगळले, आज सारखे गडगडले, आज सारखे गडगडले या वाक्यांमध्ये आज कसं गडगडलं, सारखे गडगडले. मग याच्यातला क्रियापद कोणतं आहे, गडगडले, काय आहे गडगडले. मग आता तुम्ही मला सांगा याच्यात कर्ता दिसते का कोणी, नाही कर्ता नाही म्हणून याला अकर्तृक. पण एक ध्यानात ठेवा, या क्रियापदाचा भावच सांगते की कर्ता कोण आहे. गडगडते बंटी गडगडते का, नाही कोण गडगडते, ढग. अरे काल सारखे ढग गडगडले, आज लवकर उजाळले, आज लवकर उजाळले, याच्यातलं आज लवकर उजाडले. आता आज लवकर उजाडले याच्यात कर्ता आहे का, अरे दिसते का, नाही कर्ता दिसत नाही म्हणून अकर्तृक. पण उजाळले हे क्रियापद त्याचा भावच सांगते की हे क्रियापद कोणासाठी आहे. पहा आज खूप उजाडले, आज खूप उजाडले, सांगू उजाडले हे क्रियापद फक्त सूर्यासाठी येते. म्हणजे या वाक्यातले जे क्रियापद आहेत ना हे क्रियापदच सांगते. गळगळले कोण गळगळले, ढग. उजाळले कोण उजाळले, सूर्य उजाळला. आज लवकर मावळले कोण मावळले, सूर्य मावळला. आज सारखे सळसळले, सळसळ ही पानांची असते. मग कोण सळसळले, पानं. म्हणजे ज्या वाक्यात कर्ता दिलेला नसतो आणि क्रियापदाचा भावच सांगते की कर्ता कोण आहे त्याला म्हणतात भाव करतो, आणि कर्ता नसतो म्हणून अकर्तृक क्रियापद. एकदम साधं, गळगळले मळमळले झळझळले उखळले पळबळले गळगळले झळझळले असे शब्द आले की त्याला काय म्हणायचं, भाव कर्तृक किंवा अकर्तृक क्रियापद. लक्षात येऊन झालं. हा त्यानंतर पहा पुढचं क्रियापद आहे करणरूप, त्यानंतर आहे अकरणरूप क्रियापद. पाहता करणरूप आणि अकरणरूप. करणरूप म्हणजे काय, एक ध्यानात ठेवा, शब्दांचा जर अर्थ माहीत नसेल ना तर सोपा विषय कठीण होतो. करणरूप या शब्दाचा अर्थ आहे होकारार्थी क्रियापद. माझ्याजवळ 500 रुपये आहेत, होकारार्थी. म्हणजे होकारार्थी क्रियापदाला करणरूप म्हणतात, तर नकारार्थी क्रियापदाला, हा माझ्याजवळ 1000 रुपये नाहीत, नाहीत म्हटलं की अकरणरूप. सुमटाण्यातील लोक परोपकारी आहेत, करणरूप. सुमटाण्यातील लोक बोगस नाहीत म्हणजे अकरणरूप. म्हणजे जिथं क्रियेचा होकार दिसतो तेव्हा त्याला अकरणरूप म्हणा, आणि जिथं क्रियेचा नकार दिसतो त्याला अकरणरूप असे म्हणतात. भाले गावातील लोक हुशार आहेत, आणि हुशार आहे काय, करणरूप. सुमटाण्यातील लोक ढ नाहीत, अकरणरूप. चला लक्षात आलं, करण म्हणजे होकार आणि अकरण म्हणजे नकार. त्यानंतर आहे 12वा, आता लक्ष द्या, हेच याला आपण 11वा देऊ शकतो, याला 12वा. पुढचा आहे सिद्ध क्रियापद, सिद्ध क्रियापद. आणि दुसरा आहे साधित क्रियापद, याला आपण काय करू शकतो, 11, 12, 13, 14. तर आपण त्याला सहज समजून घेऊ सिद्ध क्रियापद म्हणजे काय. मूळ धातूपासून, मूळ क्रियादर्शी धातूपासून जे क्रियापद तयार होतात त्यांना म्हणतात सिद्ध क्रियापद. जे आता मूळ धातू म्हणजे माहीत असतात तुम्हाला, धातू कोणकोणते आहेत, पंगा फिरतोचा फिर, मोबाईल चालू व्हायचा चाल, मी बोलतोचा बोल, तुम्ही बसलेचा बस, तुम्ही जाताचा जा. म्हणजे प्रत्येक वाक्यात एक धातू हा असतोच, आणि या मूळ धातूपासून जे क्रियापद तयार होतात त्यांना म्हणतात सिद्ध क्रियापद. सगळे ओरिजिनल आहेत, ओरिजिनल क्रियापदच आहेत म्हणून त्यांना म्हणतात सिद्ध. मूळ धातूपासून तयार झालेल्या, मूळ धातूपासून तयार झालेल्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात. तर शब्दांच्या जातीपासून, कशापासून, शब्दांच्या जातीपासून साधलेल्या क्रियापदाला साधित क्रियापद असे म्हणतात. मग आता सिद्ध क्रियापद, मी अभ्यास करतो. पाहता मी अभ्यास करतो, आता मी अभ्यास करतो याच्यातला मूळ धातू काय, कर. म्हणजे मूळ धातूपासून तयार झालं म्हणून याला म्हणायचं सिद्ध. काय म्हणायचं याला, सिद्ध. त्यानंतर राम जोरात
चालतो, राम जोरात चालतो, याच्यातला चाल या धातूपासून तयार झालेला आहे म्हणून हे काय झालं सिद्ध. काय ऋषी, ऋषी हळू बोलतो, ऋषी हळू बोलतो, याच्यातला हा बोल या शब्दापासून बोलतो हा धातू तयार झालेला आहे. मग बोलतो हे क्रियापद तयार झालेलं आहे. मूळ धातूपासून तयार झालेल्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात. म्हणजे ते ओरिजिनलच मूळ धातू आहे आणि त्यापासून जे तयार होतात त्याला म्हणतात सिद्ध क्रियापद. आता साधित म्हणजे काय, तर साधित आता पहा सिद्धमध्ये खूप उदाहरण आहे. पंखा जोरात फिरतो, फिर पासून तयार झाला म्हणून फिरतो. तुम्ही शांत बसला, बस पासून तयार झाला म्हणून बसला. राम जोरात पडतो, चा पडतो पासून तयार, पड पासून तयार झाला म्हणून पडतो, हे सिद्ध क्रियापद. मूळ धातूपासून तयार झालेल्या क्रियापदाला सिद्ध क्रियापद असे म्हणतात. तर साधित क्रियापद म्हणजे काय, साधित या शब्दाचा अर्थ आहे च्या पासून तयार केलेले, च्या पासून नाही त्यापासून तयार केलेले. म्हणजे आता हे दुसऱ्यापासून तयार केलेले असतात. उदाहरणार्थ पाहता, उदाहरणार्थ एक वाक्य आहे पाहता, मुलगी सासरी जाताना आईच्या डोळ्यात पाणी आले. पाहता काय वाक्य आहे, मुलगी सासरी जाताना आईच्या डोळ्यात पाणी आले, याच्यातलं क्रियापद काय हो आले. हा आता पा, आता आता हे पाणी काय आहे, नाम आहे, पदार्थवाचक नाम आलेलं आपण. आता मला याच्यापासून क्रियापद तयार करायचं आहे. म्हणजे पहा शब्दांच्या जाती काय, नाम सर्वनाम विशेषण, नाम सर्वनाम विशेषण. क्रियापद घेऊन हवा कारण मी क्रियापद चालू आहे. नाम सर्वनाम विशेषण आणि सगळे हवे, बरोबर आहे ना. काय शब्द योग्य हवे, व्यंग्य हवे, केवलप्रयोगी हवे आणि ते राहिलेलं क्रिया विशेषण हवे. मग शब्दांच्या जातीपासून थोडा बदल करायचा आणि काय तयार करायचं, साधित क्रियापद. आता वाक्य पहा, मुलगी सासरी जाताना आईच्या डोळ्यात पाणी आले. सर मी असं करू शकतो का, या पाण्यापासून क्रियापद तयार करू शकतो का. पाणी हे नाम आहे, नाम काय शब्दांची जात. मी म्हणणार मुलगी सासरी जाताना आईचे डोळे पानावले. पाहता पाण्यापासून काय तयार केलं मी, पानावले क्रियापद. तो शिक्षकांच्या व्यवसायात स्थिर झाला, तो शिक्षकांच्या व्यवसायात स्थिर झाला. याच्यातला स्थिर हा शब्द विशेषण आहे. काय झाला तो, स्थिर झाला. क्रिया विशेषण हवे समजून क्रियापदाबद्दल माहिती दिली तर तो शिक्षकांच्या व्यवसायात स्थिर झाला, मान्य आहे. मग आता स्थिर झाला याच्यातल्या स्थिर पासून जर आपण थोडा बदल करून क्रियापद तयार केलं तर त्याला साधित क्रियापद. तो शिक्षकांच्या व्यवसायात स्थिरावला, स्थिरावला हे काय होणार आहे, साधित क्रियापद. त्यानंतर दादा माझ्या वस्तूंना हात लावतो, दादा माझ्या वस्तूंना हात लावतो. मग याच्यातलं लावतो हे क्रियापद आहे पण मला त्या हातापासून क्रियापद तयार करायचं आहे. तर मी म्हणणार आई दादा माझ्या वस्तू हाताळतो, हे हाताळतो काय होणार आहे, बरोबर आहे ना. शब्दांच्या जातीपासून तयार झालेलं साधित क्रियापद. वाक्य आहे, धर्माच्या बंधनामुळे लोक मागे राहील, धर्माच्या बंधनामुळे लोक मागे राहील, मागे राहिली. लक्षात आलं, मागे राहिली, याच्यातलं राहिली हे क्रियापद आहे. मग आता जो मागे शब्द आहे ना तो अव्यय आहे. मग आपण म्हणू शकतो की धर्माच्या बंधनामुळे लोक मागे राहिलीच्या जागी मागासली, धर्माच्या बंधनामुळे लोक मागासले, हे काय होणार आहे हो साधित. साग हे मूळ धातूपासून तयार होते आणि हे शब्दांच्या जाती, नाम सर्वनाम विशेषण किंवा कोणत्या तरी अव्ययापासून मागे वरून मागासले. त्यानंतर आता वाक्य आहे, दादा माझ्या वस्तूंना पाय लावतो. तर आता या पाय वरून आपल्याला जर क्रियापद तयार करायचा तर क्रियापद होईल, दादा माझ्या वस्तू लाथाळतो, दादा माझ्या वस्तू लाथाळतो, काय होणार आहे, साधित क्रियापद. म्हणजे मूळ धातूपासून तयार झाला तर त्याला सिद्ध क्रियापद म्हणतात. तर शब्दांच्या जातीमध्ये थोडा बदल करून जे क्रियापद तयार होते त्याला साधित क्रियापद तयार होते. ऋषिकेश समजलं थोडं काय होतं माहिती आहे का, मुलगी सासरी जाताना आईच्या डोळ्यात पाणी आले, पाणी हे नाम आहे, त्याच्यावरून आपण पानावले हे क्रियापद तयार केलं. त्यानंतर तो शिक्षकांच्या वेळेचा स्थिर झाला, स्थिर पासून स्थिरावला. दादा माझ्या वस्तूंना हात लावतो,
हात या शब्दापासून हाताळतो, दादा माझ्या वस्तूंना लात लावतो, लात लावतो म्हणून लाचाळतो, धर्माच्या बंधनामुळे लोक मागे राहिली, मागे राहिलीच माग असली, मग हे त्यांना ठेवा. पाणी हे नाम आहे ना, त्याला म्हणतात नाम साधित क्रियापद. मागे आहे ना, तर मागे आहे अव्यय साधित क्रियापद. सर ते टेन्शन नाही घ्यायचं, सगळ्यात पहिल्यांदा करायचं ते साधित आहे एवढं लक्षात ठेवा. काय आहे ते साधित, आणि मग ते आपोआप होते भूषण की नामापासून तयार झालं म्हणून नाम साधित क्रियापद, अव्ययापासून तयार झालं म्हणून अव्यय साधित क्रियापद. ते सोपा विषय आहे. किती वेळ झाला पाहता, हे झाले आपलं क्रियापद. आता क्रियापदाचे काही आलेले प्रश्न बघा. वाक्य आहे, खालील पैकी कृदंत, कृदंत किंवा धातु साधित, धातु साधित नसलेले वाक्य ओळखा. तो बोलका पोपट आहे, तो धावताना पटकन पडला. पहा काय म्हणतो तो, कृदंत पेक्षा काहीतरी वेगळं. कृदंत म्हणजे काय? धातु साधित. अरे कृदंत म्हणजे धातू साधित, आणि धातू साधित म्हणजे काय? मूळ धातू पासून तयार झालेला शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही. अरे मागचं लेक्चर आहे ना आपलं, कोणतं? धातू कर्ता कर्म, बरोबर आहे ना? याच्यातलं ते धातू साधित. मूळ धातू पासून तयार झालेला शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर क्रियापद, पण करत नसेल तर हा धातू साधित. मग पा पहिलं वाक्य काय, तर त्यांना अंडरलाईन दिलेलं सहित सांगतो. तो म्हणते तो बोलका पोपट आहे, त्याच्यातला हा पहिला ऑप्शन. दुसरं, तो धावताना धक्कन पडला. तो धावताना पटकन पडला. तिसरा आहे, ती सुंदर मुलगी आहे. ऋषी तर मनातल्या भावना सांगायच्या नाही. त्यानंतर बोलणाऱ्याचे बोलणाऱ्याचे मुलगे, विकतात. आपण म्हणतो बोलणाऱ्याचे बोल फक्तात, तर पुणेरी लोक म्हणतात भुलगे विकतात. काही असो ते भुलगे. तो म्हणते याच्यातलं कोणतं वाक्य, अंडरलाईन याच्या खाली, अंडरलाईन याच्या खाली, अंडरलाईन याच्या खाली, याच्यातलं कोणतं धातू साधित नाही? तर ऐका, धातू साधित कोणतं आहे? बोल पासून तयार झालं म्हणून हे धातू साधित, धाव पासून तयार झालं म्हणून हे धातू साधित. वाक्याचा अर्थ नाही पूर्ण करत ना ते, मग वाक्यात आले पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, त्याला धातू साधित म्हणतात. झाले दोन. त्यानंतर सुंदर, नाही माहीत नाही. हा बोल, हा हा एक दोन तीन हे धातू साधित आहे. अरे सुंदर हे विशेषण आहे ना, कृदंत कशाला होईल ते? म्हणजे सहज उत्तर यायला पाहिजे आपलं की ऑप्शन नंबर तीन. अरे ऑप्शन नंबर तीन पहा. दुसरं आहे, वनशेवा 18, आज दिवसभर सारखे गडगडले. कोणतं क्रियापद आहे? फक्त सायन्सवाले हे परीक्षा देऊ शकतात, वनसेवा. त्यांचा हा प्रश्न आहे, आज दिवसभर गडगडले. हा भाव भाव कोणता येणार आहे? भाव कर्तृत्व. पाहता प्रश्न आहे पुढचा, एवढा लाडू खाऊन टाक, एवढा लाडू खाऊन टाक. अधोरेखित पाहता वाक्यातील क्रियापद कोणते आहे? एवढा लाडू खाऊन टाक, खाऊन टाक. सांगा साहेब लवकर, खाऊन टाक संयुक्त, खाऊन आणि टाक काय येणार आहे? संयुक्त क्रियापद. चला त्यानंतर पहा सर, याच्यात जास्तीत जास्त काय माहीत आहे का, क्रियापदापेक्षा लिहिलेले जे प्रश्न आहेत ते काळावर आधारित जास्त आहेत. जेव्हा काळ होईल तेव्हा आपण बोलू. एक वेळ, काळ म्हणजे काय? तर वाक्य सॉरी क्रियापद म्हणजे काय? वाक्यातील क्रियादर्शी शब्द आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय.
निष्प्रुंगर म्हणतात, ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो त्याला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे एकूण 12 प्रकार. सकर्मक क्रियापद, ज्यात कर्म असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. दुसरं अकर्मक क्रियापद, ज्यात कर्म नसते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. सकर्मक आणि अकर्मक मध्ये फरक एवढा करा, कर्म असते सकर्मक, कर्त्याने केलेली क्रिया दुसऱ्यावर घडते सकर्मक, आणि वाक्य ऍक्शन दाखवते, क्रियादर्शी दाखवते. दुसरं अकर्मक म्हणजे वाक्यात कर्म नसते, कर्त्याने केलेली क्रिया स्वतः घडते, किंवा वाक्य स्थिती किंवा स्थित्यंतर. काय सांगितलं, रमेश जात आहे आणि राजाला मुकुट शोभतो, एक स्थिती दाखवली, एक स्थित्यंतर दाखवलं. त्यानंतर तिसरं घेतलं होतं आपण मुंबई, चौथं घेतलं होतं आपण अपूर्ण विधान, पाचवं घेतलं होतं आपण विकर्म, सहावं प्रयोजक, आणि त्यानंतर संयुक्त अनियमित षष्ठ्य अकर्तृ भाव कर्तृ करंगरूप अकरंगरूप शिद्ध साधी. अशा प्रकारे आपला एक महत्वाचा ज्या प्रति संपलेला आहे त्याचं नाव आहे क्रियापद. म्हणजे शब्दांची ही चौथी जात, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत, त्याच्यातल्या 4 बदलणार आहेत, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या बदलतात. तर न बदलणाऱ्या जाती आता आपण उद्या पाहू, ज्यातला पहिला क्रिया विशेषण अव्यय. या मित्र, धन्यवाद.